सामाजिक सांस्कृतिक राजकीय आणि गुन्हेगारी विश्वातील प्रत्येक घटनेची बातमी पाहण्यासाठी News24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। नमस्कार, आपण पाहत आहात News24 सह्याद्री। बघूया देश विदेशातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री Top 24 हेडलाइन्स मध्ये। नाशिक शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियांचा धोका वाढला। सोलापुराच्या सहायक पोलीस आयुक्त डॉ प्रीती टिपरे यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचा उत्कृष्ट तपास अधिकारी पुरस्कार। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विजयकुमार देशमुख यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू। नागपुरात 11 दिवसांनंतर कोरोनामुळे एकाचा मृत्यू। सोलापूर शहरात आज उद्या उशिरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होणार। औरंगाबादेत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला पुन्हा विलंब। आज नागपूर महानगरपालिका तसेच शासकीय केंद्रावर कोविशिल्ड लस उपलब्ध नाही। नागपुरात वाढला चंदन चोरांचा सुळसुळाट, मेडिकलमधील चंदनाचे झाड चोरीला। नागपूरकरांमध्ये किती अँटीबॉडीज निर्माण झाले हे जाणून घेण्यासाठी प्रशासनाची तयारी। देवेंद्र फडणवीसांच्या नागपूर जिल्ह्यात भाजप शिवसेना एकत्र। रायगड जिल्ह्यामध्ये डेल्टा प्लसचे 2 रुग्ण आढळले। बँक फसवणूक प्रकरणात माजी आमदाराविरोधात ईडीकडून आरोपपत्र दाखल। नांदेडमध्ये 2 जणांना डेल्टा प्लसची लागण। 2 मात्रा घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश। नेते कार्यकर्त्यांची ट्विटर खाती तत्पुरती बंद, काँग्रेसचा आरोप। मेळघाटातील रेल्वेवरून पुन्हा राजकारण। लातूर जिल्ह्यात 661 पैकी 652 शाळांचा निकाल 100%। सोलापुरातील 5 तालुक्यात आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध। कोकणासाठी स्वतंत्र नागरी रक्षण दलाचं कार्यालय स्थापन करण्यात दिरंगाई का, हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल। लातूर येथे संपत्तीसाठी 2 बहिणींची हत्या, जावायला अटक। शालेय शिक्षण शुल्कात 15% फी कपातीचा निर्णय। ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या लसीकरण मोहिमेवर हायकोर्ट समाधानी। राज्यात 17 ऑगस्ट पासून सुरू होणाऱ्या शाळांचा निर्णय तुर्तास लांबणीवर। मुंबईत आज आणि उद्या सरकारी केंद्रावर लसीकरण ठप्प। शिर्डीत राज्यातील मंदिराबाबत भाजप पुन्हा आक्रमक। सह्याद्री Top 24 हेडलाइन्स मध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। पाहत रहा News 24 सह्याद्री। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। News 24 सह्याद्री।